बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी 2 दिवस संपावर. आता सविस्तर वृत्त. बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची समस्या प्रदीर्घ काळापासून सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना जलद आणि चांगली सेवा देण्याकरिता बँकेला अडचणी येत आहेत. आवश्यक कर्मचारी भरती करण्यासाठी बँक व्यवस्थापनाला अनेकदा विनंती केली आहे. असे असतानाही बँकेत आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती केली जात नाही. बँकेतील आवश्यक कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी बँकेतील सर्व कर्मचारी आज गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी व शुक्रवार 10 फेब्रुवारी या 2 दिवसांचा पगार कापून संपावर गेले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आजचा आमचा जो संप आहे हा प्रामुख्याने नोकर भरतीसाठी म्हणून आहे. महाराष्ट्र बँकेत गेल्या 7-8 वर्षात पुरेशी नोकर भरतीच झालेली नाही आहे, त्यामुळे ग्राहक सेवा देण्याला देखील आम्हाला त्रास होतो आहे. अधिकारी वर्ग असो, लिपिक वर्ग असो, शिपाई वर्ग असो, कुठल्याही केडरमध्ये भरती झालेली नाही आहे. त्यामुळे ग्राहक सेवा देताना आणि कर्मचाऱ्यांना देखील फार त्रास होतो आहे, कारण की 4-4 लोकांचं काम एकट्या माणसाला करावं लागतं आहे आणि तो घरी जाऊ शकत नाही. त्याला येण्याची वेळ आहे पण घरी जाण्याची वेळ राहिलेली नाही आहे. अशा या आणि मॅनेजमेंट आमचे जे काही करार आहेत, आमचे द्विपक्षीय करार, त्याचं पालन देखील करत नाही आहे. मनमानी बदल्या करते आहे, या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.